आपल्याला जायचंय, आपल्याला जायचंय, पोचायचं नाही. हाय, माझा फ्रेंड राजेश. मी एका ना कंपनीमध्ये काम करत होतो, तर तिकडे आमची ओळख झाली होती. आणि 2009 आम्ही शेवटचे भेटलोय, 2009. त्याच्यानंतर आम्ही आज भेटतो. चलो चलो चलो, समृद्धी महामार्ग. शनी शिंगणापूरला पोहोचलोय. फुल ऑन स्कॅम चालतो इथे दुकानांच्या दुकानवाल्यांकडनं. 15 वर्षाच्या मैत्रीमध्ये काय नाही बदलत, फक्त थोडं थोडं पोट बाहेर येतो. दुबई स्पेशल ट्रिप नाही केला. नमस्कार मित्रांनो, मी सांगेल की तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. येस येस, वेलकम विथ AGV ब्लॉग्स आणि प्रेम गीत लाष्मी. तर कुठेतरी चाललोय आपण आता आणि कुठेतरी अडकलोय आता. लिफ्टमध्ये खाली उतरतोय, सगळी सविस्तर माहिती खाली गेल्यावर देतो. काय तुझं कुठं आहे थांबलेलं, काय कधी चालू होणार आपल्याला. तर चाललं लगेच लगेच डब्बा खोलो. याच्यात पाण्याची बॉटल होते, काढून घे पहिले. लगेच लगेच पाण्याची बॉटल होते काढणार वरती दोन. भाई बडे काय आहे, स्प्राईट स्प्राईट नाही रे, पाणी आहे पाणी. हे मारू काय टाकायचं याच्यावर वायपर मध्ये पाणी मार, पाणी पाणी. अरे धाप धाप, नाही तर मग गाड्या चालवायला नको, तिकडे मोठं घालू नका ना. किती वेळा बीप करायचं रे, आधी एकदम मोबाईलवर एडिट करायला लागतंय मोबाईलचे ब्लॉग. का इंजिन का खोललंय? अच्छा पाणी कास कास धुवायला पाणी. ही होती का आतमध्ये पाणी? काय स्प्राईट आहे मिला. आधीच आम्ही 5 वाजता निघणार होतो, 5 ना 5:30 ना, तर निघालोय काय काय सांगतो ना. हे सागर बोल लेट जा, अयो त्याला मी येणार 5:30 सांगतो. सागर जा पुढे तयारी कर, सागर जा पुढे तयारी कर. पण सागर काय, सागर एक चड्डी आणि एक पॅन्ट घेऊन निघालोय. एक वस्तू महत्त्वाची, मला तुमच्या चड्ड्या बघायच्यात ना, सगळ्यांनी घातल्यात की नाही ते. आप चड्डी गँग, चड्डी गँग, चड्डी गँग. आम्हाला सोडायला फक्त AGV ब्लॉग्स ते फक्त दरवर्षी प्रमाणे आणि आपलं दर काय बोलतो वर्षानुवर्ष व्लॉग प्रमाणे असं दस्त आपलं सोडायलाच येतो. आणि आम्ही आता काय बोलतात ते बाहेरच्या कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिलं पार्वती वॉशिंग सेंटर इथे आहे, ही फ्लॅश मध्ये दिसत नाही. आणि आता दुसरं आलेशास मोमोज किचन इथं बाहेरच लावलं आहे परेलला. आता थोड्या वेळाने थोड्या दिवसांनी येतो परत, आल्यानंतर उद्या लगेच रविवारी. आणि आम्ही तुमच्या ब्लॉगची वाट बघतोय. काय यस, त्याचा यस लय छोटा होता रे. नॉर्मल यस मोठे होते, त्याचा यस लय छोटा होता. नेक्स्ट टाइम कट लवकरच. आपल्याला जायचंय, आपल्याला जायचंय, पोचायचं नाही. तो बसला पण बघ ना कशा जागेवरून, तो बघतो बघा निघेल बघा कसा तो बघ. कॉन्फिडन्स बघ तू, बघ मी एवढा माटूस हा एवढ्याच्या जागेत ना घुसतोय, काय बोलायचं आता. अरे ते कसं माहितीये, हात कसा घुसतोय बघ, ऑटोमॅटिक बेंड होती जागा तशी आहे. मायला चला बसूया आणि निघूया, प्रवासाला सुरुवात करूया. गणपा बंगाल मूर्ती मोर्या. पहिला झाला कुठे ट्रिप माका मजे मजे. अरे हो हो हो, पण एवढं काय काही वाटत SOS वरती फिंगर ठेवतो. एवढ पेट्रोल आलेलं आहे 20,000 2,00,000.
नहीं बराबर चला, 100 पे भी है, 80 के ऊपर गाड़ी चलाता ही नहीं है। मैं क्या बोल रहा हूँ, 100 पे भी है तो कंट्रोलिंग पावर होना चाहिए। तो नहीं है, है ना, अभी तो बोल रहा हूँ। बट मैं क्या बोल रहा हूँ, मैं 80 के ऊपर गया ही नहीं। कलेक्शन चाय पिण्याचा आपला सागर, आपला सागर भाई रील बनवेल ती फक्त बघा। रील तुमच्याच आयडीवर जाणार, तर तुमच्याच मजबूत व्हिडिओ आहेत। आपण एक ती कोलॅब मध्ये व्हिडिओ टाकूया, ती रील कडक आली आहे। आपण तिघे तिघे टाकूया कोलॅब मध्ये, भारी मजा आली। किती सागर, किती वर्षानंतर मी असं ट्रिपला बाहेर पडलं माहितीये भाई, थँक्यू तेरे पैसे पॉसिबल हुआ। हा आला म्हणून आपण असे निघालो, स्पेशल ओळख करून द्या या मेन ट्रिपचे, आपले चाललो त्या मेन ट्रिपचे। हा आहे माझा मित्र राजेश, ओके। नाही नाही, माझं ऑपरेशन नाही होत ना, म्हणून पण चालणार। आम्ही हेरू की बॅकलाईट येते ना, काय नाही। हाय माझा फ्रेंड राजेश, मी एका ना कंपनीमध्ये काम करत होतो, तर तिकडे आमची ओळख झाली होती। आणि 2009 ला आम्ही शेवटचे भेटलोय, 2009। त्याच्यानंतर आम्ही आज भेटतोय, आज नाही काल, आम्ही काल भेटतोय। आणि आम्ही 15 वर्षानंतर भेटतोय, म्हणजे विचार करा ही फ्रेंडशिप कशी आहे। आणि हा दुबईवरनं फक्त हैदराबादपर्यंत आला आहे, आणि हैदराबादवरनं मुंबईमध्ये फक्त मला भेटायला आला होतोय। आणि अजून एक आपले झोपले, ते झोपलेत, आता त्यांना काय घेणार तुम्ही? आपण उद्या सकाळी घेऊ, सकाळी तर आता हा हा आलोय घोटी, घोटी क्रॉस केला, घोटी क्रॉस करतो, समृद्धीला लागलो आता। हा समृद्धी आहे, इथून कुठं उतरायचं आपल्याला? कोपरगाव, कोपरगावला खाली उतरून तिथे शिर्डी लगेच, जवळजवळ 8 वाजता, 9:30 घरी होतो, 9:15। हा 9:15 निघालो, 9:30 खाली गाडीच्या इथे उभे होतो, 12:00 बरोबर जेवायला थांबलो। एक तास तो गेला, तो जेवलो साई दरबार हॉटेल, मस्त हॉटेल आहे, काय बोलतो चिकन मस्त जेवण होतं। त्यानंतर आता पोचलो घोटीत, आता वाजलंय, वाजलेत 2 वाजलेत, जोरात वाजलेत, 12 किती वाजले, 2 वाजलेत, जोरात 2 वाजले, 2 अलार्म वाजला। आता तो पोचू, आता पोचू आणि रूम घेऊन झोपून जाऊ, झोपायला मिळालं तर ना, आता मग डायरेक्ट दर्शनाला निघून जाऊ। अरे हा कुठे चाललो ते बोललोच ना, असू दे कसे पण असू दे, लाईट मी घेऊन ऍडजस्ट करतो, कुठे चाललो ते बोललोच ना आपण। वाव, आपण चाललोय काय जर पडलं, अंगठी पडली आता जाईल, चाललोय म्हणजे थंबनेलवर ना, तर लोकांना कळलंच असेल कुठे चाललोय। थंबनेल सांगितलं नाही की आपण कुठे चाललोय, केवढा ब्लॉग झाला माहिती नाही, पण कुठे चाललोय ते सांगतो की आपण चाललोय साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला, बाबा का बुलावा आहे आपण दर्शनाला चाललोय। आणि दुसरा टाइम आहे, मी पिछले गुरुवारी जाके आज लगेच हा लगातार जात असतो, दो बार बोलाय, आणि हा या गुरुवारी पण, आणि गुरुवारी गेला पण आता शनिवार आहे, चालेल। पण एका महिन्यात बाबांकडे 2 चाललोय, बाबांनी परत बोलवलं, बाबा का प्रॉपर बुलावा आहे, तर प्रॉपर बुलावा आहे तुझे, ते आलेले काय बोलतो संकट दूर करण्यासाठी वाटते, ते तुला आयडिया दिली, ती तुला आयडिया दिली, आता प्रॉपर तुला काय बोलतात ते स्टार्ट करून दे, मला आता स्टार्ट करायचं म्हणून एकदा ते बाबा बोलतात एकदा येऊन जा, तुला बुद्धी येईल। आणि त्यानंतर काय बोलतात ते, काय बोलत होतो रे, विसरलो मी काय तरी बोलत होतो, विसरलो, आठवलं की सांगतो। हा ना बोला ना, असं काय नसतं, आपलं रॉ व्हिडिओ असतात, आपले रॉ व्हिडिओ असतात, काहीतरी व्हिडिओ आहे, काहीतरी विचारायचं होत, काही वाचलंय पेपरला वाचतो ना बघ। आता हा चाललाय भंडारदरा कळसूबाई भावली डॅम, या इथे नागपूरला, आपल्याला काय सरळ जायचंय का सागर? नागपूर, नागपूर काय सागर, बाबा शिर्डी लिहिले हा बाबा, कुठे प्रवेश हा बाबा, लाल बोर्डवर लिहिले शिर्डी नागपूर, नागपूर शिर्डी सिन्नर नागपूर, बाबा एवढं होर्डिंग एवढं कोण वाचत बसेल, कोणाला टाइम एवढा, एक तर थांबू नाही देत रस्त्याला, वाचन कोण एवढा, हा गेट जरा चांगला बनवलाय,
वर्गाचा टोल पहिला टोल इथून आपण खाली कोपरगावला उतरणार बघू. वाजले आहे 2:57 बघू. कोणतरी म्हणाले की 35 मिनिटात तुम्ही जाल बघू. आपण 2:38 झाले. कुठला टाइम बघितला भाई? गाडीतला चुकीचा टाइम. वेलकम वॅलिड टॅग आहे. टाना ना 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 घुसलेला आहे इगतपुरी टोल प्लाझा. चालू होईल ना असं चार्जिंग वरती. समृद्धी महामार्गाचा भुगता हा सिनेमॅटिक मध्ये टाकतो. सुरू होता संपला सांगायचं. सुरू भाई सुरू तर खतम हो गया. सुरू होता संपला. समृद्धी महामार्गाचा भुगता भोगता. एक्झिटचा टोल कार कार ETC फास्टॅग एंड झालेला आहे आपला. हा संपलेला आहे आपला. ऑटोमॅटिक माणसं त्याचे कॅमेरे विमेरे लावलेत का? यस. मला वाटतं उघडतोय की नाही भैया. झाला झाला उघड. विदाउट माणसाचा टोल आहे की नाही बघा. पोलिसांची गाडी आली थांबू देतात की नाही बघा. काय निघायला लावतात काय बोलतो? काय नाही आपण ना बाहेर आलो आहे. किती लेन आपण एक्झिट वर आहे. सर्व्हिस लेन वर आहे. पण नाही रे म्हणजे ऍज अ काय म्हणतात ना डिस्टन्स साठी सगळ्यासाठी बरोबर बरोबर आहे. पण आणि तुम्हाला प्रॉपर कोणतरी असं बोलणार हवं बाजूला सोबत. आणि बघून बघून काय नाही काय काय नाही असं काळोखात कायच नाही. दिवसा उजेडी ठीक आहे. दिवसा उजेडी सरळ सरळ रस्ता आहे. तुम्ही आरामात जाऊ शकता. आरामात सगळं बघत बघत काहीतरी एंटरटेनमेंट राहते. रात्रीचं काय नाही फक्त रस्ता दिसतोय. आणि जर एकटा असेल तर तो नक्कीच झोप लागेल. आणि म्हणूनच पेंग लागणार 100 म्हणूनच तिथे ऍक्सिडेंट वगैरे झाले. आणि काय बोलत ते खरंच 600 किलोमीटर आहे अजून इथून नागपूर 550. आपण 100 आलो तर आपण वैतागलोय 1.5 तासात. काय रे कोण इमर्जन्सी कोण आला? कंटेंट बॅरिकेटला त्याने गाडी टच झाली. गाडी टच झाली आज वाटत तिकडे राईट साईडचा घेतला त्याच्या झोपेत गेला असेल मला कार. पोहोचलोय हॉटेलमध्ये. आपले रूम टूर ही अशी रूम इथं सुरू होता संपली. बाथरूम झालोय रेडी ऑल सेट. आणि आता कुठे शिर्डीला दर्शन घेऊन येतो. आणि मोबाईल तर अलाउड नाही त्यामुळे मोबाईल असला बॅग येत. आणि मग आल्यानंतर भेटू आपण पुढे. स्पेशल एक ओळख राहिली होती कालची. मंदार दादा झोपले होते आपले. चिरडशिला मला मी चिरड आहे तुला चुकून माणसले. तर या जो रूमची हालत जी रात्री होती ती वेगळी होती. आता आहे ती वेगळी आहे. शिवा काय दिसलं पाणी वगैरे मग ते बंद करून लागले. सगळे पळतात सगळे पळतात. तुझ्या मागे कारण आहे. काय झालं पळत पळत काय आलात? अरे मी पळत पळत ह्या माणसाने सांगितलं चपला घालू नका भर उन्हाचे गेले आमचे पाय. चपला घालून बाहेर पडलेलो त्यांनी परत बोलवलं आणि चपला काढायला लावला. बेकार बेकार गरम झालं जायची हिंमत नव्हतं. हे नॉर्मल होत. हे नॉर्मल होत. नॉर्मलची मी उपरत आहे. आमचा डोंगर का पाणी चालू आहे साईड साईडने. ए डोंगर का पाणी बेकार असं तापलं बेकार. बास काय क्रेडिट गोष्ट मी. अरे धावतो कशाला धावतो कशाला पुढे पुढे आपलं हॉटेल विश्रांती घेऊन कसं कशाला. नाही ना विश्रांती नाही घ्यायची.
चला चला गाडी कडा गाडी कडा निघायचं. अडीच तीन तासात दर्शन झालं आणि नंतर आता चाललो आहे शनी शिंगणापूरला. जेवलो नाही रस्त्यात जेवू, कारण आता इथे गर्दी बघता असं वाटतं आणि पुढे सुद्धा गर्दी असणार आहे. चला चला शनी शिंगणापूर चला. मॅप लावा, मॅप लावायचं का असतं? मॅप काय लावायचा? शी किती ते वाईट. मस्त गाडी तापले, गडी पण तापलेत, अति होईल. यस, दोन सेकंड. स्पेशल उसाचा रस प्यायला थांबलो आम्ही. या जागेची कालपासून आम्ही ठरवलेलं की या जागेवर यायचं आणि उसाचा रस प्यायचा. नेचरल लाकडाच्या रवंद्यातून तो बोलतो तुम्ही शूट नका करू, मी देतो तुम्हाला. या उसाच्या रसा तुम्हाला दिली एक काही एक नाही आला. सण नको आरम हळू पुढे पाय. चिअर्स घे. रेकॉर्डिंग चालू आहे. चिअर्स 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 गाइस. कसे चव कसे? आपले आपले जे नॉर्मल जे बनतात त्याच्यात आणि फरक आहे. त्याच्यापेक्षा त्या मशीनवरती चव आणि याच्या चव मध्ये खूप कडक कडक. अति टाकलं अति आता बुडाला म्हणून. अरे हे घेणार काका पागल हो गए. अचानक डायरेक्ट समोर. काका हार्ड आहे, काका हार्ड आहे, काका वन साइड आहे. लोड काकांचं शनी शिंगणापूरला पोहोचलं. फुल ऑन स्कॅम चालतोय इथे दुकानांच्या दुकानवाल्यांकडनं. गाड्या आमच्या इथे लावा आणि सामान घ्या. इथे काय होतं, इथे आहे ना तुम्ही, इथे तुम्हाला सांगणार पार्किंग आहे, पार्किंग आहे साहेब, पावती लागणार, पावती लागणार. तर पावती घ्या, पावती घ्या. आणि तुम्ही तुम्ही पहिल्यांदा की तुम्हाला वाटेल अरे आम्हाला माहीत नाही कुठे गाडी लावायची. तुम्ही घुसणार गाडी लावायला तर तुम्हाला गाडी पार्किंग वगैरे जागा करून देणार आणि नंतर तो त्याच्यावर सांगणार की पाय धुवा, तुम्ही लांबून आला आहेत, बेल्ट काढा, हे काढा, ते काढा. आणि नंतर मग सांगणार आता एक काम करा, आता माझ्याकडनंच घ्या. जबरदस्त. त्यामुळे यायचं गपचूप पार्किंगमध्ये गाडी लावायचं. आतमध्ये आतमध्ये सगळं आतमध्ये सगळं पावती नाही देत. सगळं आतमध्ये सगळं फोन अलाउड आहे, व्हिडिओ अलाउड आहे, सगळं अलाउड आहे. बिंदास जा. फक्त काय चांबड्या बिमड्याच्या गोष्टी असतील त्या गाडीत छावून ठेवून दे. खूप सुंदर असं रथ समोर शिवाजी महाराज आणि मागे दिसणार असं सुंदर असं गेट. सुंदर असं वाटतं बघा ना, मागूनचे ढग येतात आणि प्लस हा एक गेट खूप सुंदर दिसत. ज्ञानेश्वर देवस्थान आणि ना इथे शनी शिंगणापूरमध्ये शनी मंदिराचं सुद्धा व्याख्याता खूप फेमस आहे. आणि सोबत अजून एक गोष्ट अशी फेमस आहे ती म्हणजे इथल्या कुठल्याच घराला वगैरे असे दरवाजे वगैरे नाही आहेत. म्हणजे सगळे देवाच्याच भरोश्यावरती असतं. जर काही चोरीला वगैरे गेलं तर लोक स्वतःहून ते चोरलेली गोष्ट ही देवस्थानाची किंवा त्या घराची दान ठेवून जातात. शनी देवाचं दर्शन करून घ्या. तुम्ही सुद्धा करतो, तुम्ही सुद्धा करून घ्या. सुंदर वाढलं मंदिर आहे.
ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे हे बघ मी तीच रेकॉर्ड करतो सुंदर असा सनसेट बघायला मिळतोय किरण ना पहिल्यांदा आलो लहानपणी आलो असेल तर लक्षात नाही आता आता पहिल्यांदा आलोय आणि सुंदर असं मंदिर बांधलंय सगळीकडून मस्त असा रेज येत आहे दाखवलं होतं सगळं मग अशी फोटोशूट चालू आहे 15 वर्षांनी भेटलेल्या मित्रांचा आई भाई तू पण जा आई असं थोडे असतं यार 15 वर्षाच्या मैत्रीमध्ये काय नाही बदलत फक्त थोडं थोडं पोट बाहेर येतं लगेच आत घेतलं दरवाजेत नाही घराला कडक असा हा वेदर सीन ॲक्च्युअलमध्ये हा फिल्टर लावला आहे आम्ही असा दिसतोय मोबाईलमध्ये जबरदस्त अँटी फिल्टर लावला आहे आपण एनडी फिल्टर लावला रे थोडा गोल्डन सीनला तर पेट्रोल भरतोय शेवटचं म्हणजे आता आपली ट्रिप निघाली आपल्या रिटर्न जर्नीकडे घरी रिस्की एच पी हाउज द एक्सपिरियन्स मी विचारलं पाहिजे तुम्हाला तुमचं ना विचारलं मी दुबई स्पेशल ट्रिप नाही केलं बस दुबईच्या माणसाला काय बोलतात ते सॅटिस्फाय केलं तर काम झालं दुबईचा माणूस अर्ध्या प्रवासात झोपला होता पण चांगली मजा घेतली आहे चांगलीची मजा घेतली आहे दोन जणांनी फक्त चांगली मजा घेतली झोपून झोपण्यामध्ये झोपण्यामध्ये आहेत दोन बस आणि आम्ही अजून काय 12 मिनिटं 12 मिनिटं 3 गाण्यांचा 3 गाण्यांचा पॉवर नॅप पॉवर नॅप घेतला होता मी 3 गाण्यांचा झालेली आहे काही म्हणजे 15 मिनिटं काही योग आहे खूप मजा केली एन्जॉय केला झोपलो भरपूर हे महत्वाचं होत दर्शन झालेलं आहे कॅश आहे माझ्याकडे पेमेंट करूया आम्ही पॉईंट आपले ड्रॉप पॉईंट आपले चालू झालेत सेकंड ड्रॉप पॉईंट आहे एक मंदिर झाला सोडला एंडिंग आहे बाकी उरलेला आपण घरी पोहोचल्यावरती कोण राहिलं मीच राहिलोय ते काय घरीच जाणार मी परत तिथून जाणार आहे मागे अजून परत गाडी घेऊन 15 मिनिटं चा गाडी चला बंद करा एंड करते परसा तिथंच आहे मायला आपण घाण मग झाली आणि फायनली पोचलोय चलो ह्यांची आता जर्नी निघेल उद्या मुंबई टू हैदराबाद नंतर डायरेक्ट दुबई हैदराबाद आणि नेक्स्ट संडे दुबई आणि आम्ही काय आहोतच आपले कंटिन्यू ब्लॉगिंग चालू झालं हां एव्हरी इयर पुढे कुठे ना कुठेतरी भेटायचं आहे आता गाडीतच खूप बेकार असं थकलो आहे किती वाजता निघालो आपण 8:05 शनी शिंगणापूर वरून निघालो 5:05 मग जेवायला थांबलो पोहोचलो आपण हा दर्शन मग दर्शन जे सॉरी खाऊन गेलो 6:30 वाजून नंतर जेवण जेवणाला 1:12 11:30 आणि आता वाजले 12:15 तर एक्सप्रेस हायवे पर चढलो आपण हा आणि आता वाजले मागचा टाइम किती आहे 2:28 आले आता काही नाही आपापल्या घरी आपली स्कूटी पकडायची नाही आपण पण अजून 15 मिनटं गाडी चालवतो चला चावी घेऊन येऊ आणि मग निघूया तर भेटू मग असंच कोणतं तरी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये त्यानंतर टाटा बाय Oh, 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 oh